मित्रांनो, भानगड किल्ल्यामधील भूताचे किस्से तुम्ही कधी ना कधी ऐकलेच असतील. येथील स्थानिक लोकांच्या मते रात्रीच्या वेळेस या किल्ल्यातून रडण्याचे आणि ओरडण्याचे आवाज येत असतात. तर काय आहे यामागील सत्य परिस्थिती जाणून घेऊ या व्हिडिओ मधून. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, हा किल्ला राजस्थान राज्यामधील जयपूर पासून 80 किलोमीटर अंतरावर वसलेला एक वीरान किल्ला आहे. बहुतेक 15व्या शतकामध्ये अंबरचा राजा भगवान दास यांनी हा किल्ला बांधला होता. भानगड किल्ल्याला भारतातील सर्वात पछाडलेलं ठिकाण म्हणून ओळखलं जातं, कारण येथील स्थानिक लोक सांगतात की हा किल्ला भूताटकेचा किल्ला आहे आणि तेथे काही ना काही भयानक घटना ही होतच असते. या किल्ल्यामध्ये मोठ्या संख्येने लोक फिरायला येतात, पण रात्र होण्यापूर्वी ते परत जातात. असं म्हटलं जातं की या किल्ल्यावर रात्री जाणारे लोक हे कधीच परत येत नाहीत. जवळपासचे लोक सांगतात की येथे वेगवेगळे आवाज ऐकू येतात, त्याचबरोबर येथे पैजणांचा आवाज देखील ऐकू येतो. भानगड किल्ल्यामध्ये गोपीनाथ मंदिर, सोमेश्वर मंदिर आणि इतर सुरेख सुंदर कामे केली आहेत, पण एका श्रापामुळे हे सगळं उद्ध्वस्त झालं. भानगड किल्ल्यामध्ये भूत आहे का आणि या किल्ल्यात भूत कसे आले हे मी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओला एक लाईक ही नक्की करा. या किल्ल्याच्या जवळपासचे लोक सांगतात की या किल्ल्यामध्ये भूत राहते आणि या किल्ल्यात रात्री गेलेला व्यक्ती हा कधीच परत येत नाही. अनेक जणांनी या किल्ल्यात रात्रीच्या वेळी रडण्याचे आवाज ऐकले आहेत आणि काहींनी तर या किल्ल्यामध्ये रात्रीच्या वेळी एका बाईला सुद्धा पाहिली आहे जी आपल्या पैजणांचा आवाज करत चालत असते. त्यामुळे हा किल्ला रात्रीच्या वेळेस पर्यटकांना पाहण्यासाठी बंद केला जातो. मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की या किल्ल्यामध्ये भूत हे नेमके कसे आले, तर तेथील काही दंतकथा सांगतात की भानगड किल्ला हा श्रापित किल्ला आहे आणि श्रापामुळे हा किल्ला एका रात्रीमध्ये उद्ध्वस्त झाला आणि असे म्हणतात की या ठिकाणी आता श्रापित लोकांच्या आत्मा राहतात. इतिहासामध्ये या किल्ल्याबद्दल असं म्हणतात की भानगडची राजकन्या रत्नावती दिसायला खूप देखणी आणि सुंदर होती आणि एक तांत्रिक राणीच्या सुंदर रूपाला पाहून राणीच्या सौंदर्याकडे प्रभावित झाला आणि त्याने एके दिवशी काय केली की राजकुमारी जे अत्तर आपल्या अंगावर मारते त्या बाटलीवर तांत्रिकाने जादू केली. राजकुमारीने ही बाटली हातात घेतली आणि ती बाटली चुकून दगडावर पडली आणि फुटली आणि सगळं अत्तर हे दगडावर पसरलं आणि तांत्रिकानं त्या बाटलीवर अशी जादू केली होती की या बाटलीचं अत्तर जे कोणी लावेल ते तांत्रिकाच्या प्रेमात पडेल. पण हे अत्तर राजकुमारीने न लावता ते दगडावर पडले तेव्हा तो दगड तांत्रिकाच्या प्रेमात पडला आणि त्याच्याकडे गेला. पण दगडाने त्या तांत्रिकाला चिरडले आणि त्यावेळी तांत्रिकाने मरण्यापूर्वी एक श्राप दिला. तो श्राप असा होता की भानगड हे पूर्णपणे नष्ट होईल. आणि काही दिवसानंतर या किल्ल्यात एक मोठी लढाई झाली. या लढाईमध्ये भानगडमधील सर्व लोकांचा आणि त्या राजकुमारीचा मृत्यू झाला, त्यामुळे आत्ता पण यांची आत्मा या किल्ल्यामध्ये फिरत असतात. भानगड हा किल्ला सध्या भारत सरकारच्या ताब्यात आहे आणि या किल्ल्याच्या चारही बाजूने आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची टीम असते. भानगड हा किल्ला 6 ते 6:30 खुला राहतो. सूर्यास्तानंतर कोणालाही येथे जाण्याची परवानगी नसते. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला अंदाज लागलाच असेल की भानगड किल्ला हा कसा होता, कुठे आहे, त्याचा इतिहास काय आहे. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट पाहण्यासाठी आपल्या मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राइब